निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यात फटका बसण्याची चिन्ह आहेत. एकनाथ खडसेंची मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया समोर येते. तर एकनाथ खडसेंनी शालीतून जोडे मारण्याचा प्रयत्न करू नये असं उत्तर एकनाथ खडसेंच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी दिलंय. नाथाबाऊंना आत्मचिंतन करण्याची वेळ आली असं दरेकरांनी म्हटलंय. मूळ पक्ष ज्यांचे आहेत, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांचाच हा पक्ष असताना तो इतरांच्या हातामध्ये जाणं या फोडाफोडीच्या राजकारणाचाच परिणाम आहे हे जनतेला वाटलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी फार प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे, किंवा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी प्रतिसाद दिसत नाही आहे. यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. नाथाभाऊंनी चिंता करू नये, एकीकडे पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत, धावपळ करतायत, आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा प्रकारनं शालीतीन जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काही नुकसान होणार नाही. मागच्या वेळेला 23 जागा होत्या, त्यापेक्षा 1-2 जागा वाढतील आणि महायुती 38 जागा घेऊन नाथाभाऊंचा अंदाज खोटा ठरवतील आणि मग त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण कसं वागावं,